दादा, राज्यात नवीन समीकरण काल आले, सगळीकडे देशभर चर्चा सुरू आहे, या समीकरणाकडे काय कसं पाहताय? याच्यामध्ये काय पाहायचं, मी आपलं रस्त्याचे काम पाहू राहिलो, हे सगळे वरच्या लेवलच्या घडामोडी आहेत, मी फार सामान्य माणूस आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे इतपत मी मोठा नाही. पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला, जो आदेश दिला, तो अतिशय नम्रपणे स्वीकार, तो पार पाडण्याची जबाबदारी एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने माझी आहे, मी पार पाडत राहणार. जे काही नवीन समीकरण जुळालेले आहेत, निश्चित त्याच्यामध्ये भविष्यामध्ये विकासाला गती येईल अशी अपेक्षा आहे. पण विखे फॅमिली आणि पवार फॅमिली यांचा राजकीय संघर्ष अनेक वर्षाचा आहे, आता तो कसा हे होईल की आता युतीमध्ये? तो निर्णय आमचा, मी जसं म्हटलो की हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असल्या कारणाने विखे पाटील फॅमिली किंवा कोण नाव याला महत्व नसतं, पक्षाला महत्व असतं. पक्षाने एकदा निर्णय घेतला एखाद्या विचाराच्या सोबत जायचा, तर आम्ही सगळेजण पक्षाचे कार्यकर्ते आहोत. मी जरी खासदार असलो किंवा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जरी महसूल मंत्री असले, तर ते सर्वात प्रथम पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आणि पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते की पक्षाने घेतलेला निर्णय, श्रेष्ठीने घेतलेला निर्णय तेवढ्याच महत्वाचे पद्धतीने किंवा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करणं, हा कार्यकर्त्याचा धर्म आम्ही पार पाडणार. आता पुणे जिल्ह्यातले बरेच जण सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत, अशा परिस्थितीत आपलं कुकडी पाणी किंवा घोडचं काल अजितदादा पवार हे राज्याचे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले, त्यांनी काल शिकवून देखील घेतलेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलेलं देखील आहे, आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक असतील, आमदार मंडळी असतील, हे सर्व त्याच्यामध्ये काल त्या कार्यक्रमात देखील उपस्थित होते, आम्ही देखील त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतो. आणि या सर्व घडामोडी पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देखील काल सांगत असताना सांगितलं की राष्ट्रवादी हे कुठे कुणी कुठल्याला नाही, ही एक संघ आहे, आणि जे त्याच अनुषंगाने हा राष्ट्रवादीचा एक परिवार ह्या राज्यामध्ये असं, देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये असं, हे मोठा एक संघटना आहे, त्यामुळे परिवाराप्रमाणे प्रत्येकाचे मनोबंध हे पवार साहेबांच्या असं पक्षाच्या जोडले गेले, त्यामुळे कुणीही कुठं जाण्याचा किंवा कुणी यायचा विषय राहत नाही, आणि निश्चित त्याच माध्यमातून येणाऱ्या काळात देखील काम करण्याचा प्रयत्न सर्व मंडळी करणार आहे. पण आता चर्चा अशी सुरू झाली आहे की राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत, एक अजितदादा पवारांचा आणि एक पवार साहेबांचा, नेमके आता तुम्ही देखील कोणत्या बाजू? खरी चर्चाला अर्थ नाही, कारण ही चर्चा आज नाही, अनेक वर्षापासून काही मंडळी स्वतःच्या स्वार्थाकरता करत असतात, त्यामुळे त्या चर्चेला फार काही अर्थ नाही, कारण की दोन्ही नेते मंडळींनी काल अजितदादा असतील किंवा पवार साहेब असतील दोघांनी ते गोष्टी बाबतीमध्ये खुलासा देखील काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.